घटनांना येथे गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटना थांबाव्यात या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांची आढावा बैठक येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी गावात रोज रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांना मदत म्हणून ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य करण्याचं आवाहन केलं व लवकरात लवकर आपण चोरांचा तपास लाव असे आश्वासन दिलं. यावेळी उपविभाग पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांनी गावामध्ये होत असलेल्या चोरांसंदर्भात ग्रामस्थांना मोलाचं मार्गदर्शन करून रात्री 11 ते 2 व 2 ते 6 वाजेपर्यंत पोलिसांची गस्त असणार असल्याचं सांगितलं. यामध्ये बीट पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या बीटमधील 2 पोलीस कर्मचारी व गावातील कोणतेही 2 तरुण असे 4 जण रात्रीच्या गस्तीसाठी तैनात करण्यात येणार आहेत. या कामी ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केलं. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील मुख्य चौकात व मुख्य दर्शनी भागावर CCTV बसवण्यात येणार आहेत. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब सोनावणे, अनिल ठाकूर, सरपंच निर्मलाबाई तडवी आदींसह गावातील तरुण बांधव व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, कर्मचारी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 5:30 पर्यंत 2 जण करतील अशा हिशोबाने, कारण पेट्रोलिंग हा मोठी गोष्ट आहे. प्रतिनिधी राम जोशीचा आधार न्यूज घाटनांदरा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.